जय जगदम्ब, जय राजमाता जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। भाग 15। महाराणी येसुबाई साताऱ्यात आल्या। त्यावेळी शाहू राजांची राजधानी साताऱ्यात शाहूनगर येथे होती। तेव्हा महाराणी येसुबाई यांची सुटका करणाऱ्या सरदारांची शाहू महाराज यांनी सन्मान केला। शाहू महाराजांनी सिंहासनाधिष्ठित पाहून महाराणी येसुबाई यांना समाधान वाटले असेल। पुढे त्यांनी शाहू महाराजांच्या प्रशासनामध्ये देखील मदत केली असेल। वारण्याच्या तहात त्यांनी मदत केली असावी। महाराणी येसुबाई यांनी दान धर्म केला। त्यानंतर 1728 पूर्वीच महाराणी येसुबाई यांचा मृत्यू झाला असावा असे इतिहासकारांच्या पुस्तकातील संदर्भावरून वाटते। दुर्दैव म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या महाराणीची मृत्यूची तारीख कुठेच सापडत नाही। महाराणी येसुबाई यांचे वृंदावन संगम माऊली येथे शाहू महाराजांनी बांधले। महाराणी येसुबाई यांच्या मराठ्यांच्या इतिहासातील स्थान महनीय आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची सून व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या महाराणी येसुबाई यांना देवगतीने 30 वर्ष कैदेत राहावे लागले शत्रूच्या। या कैदेतील 12 वर्ष शत्रूच्या मोगलांच्या राजधानीत दिल्ली म्हणजेच इंद्रप्रस्थ येथे त्यांना कंठावी लागली। महाराणी येसुबाई यांच्या जीवनाचा प्रारंभ जसा वैभवी घटनांनी झाला तसाच अनेक संकटाचे डोंगर कोसळून देखील शेवट मात्र पुत्राच्या वैभवाच्या उत्कर्षाने दर्शनाने झाला। त्या मोगलांनी त्यांना कैदेत ठेवले। त्यांची सत्ताही शेवटी खिळखिळी झाली व शाहू महाराजांचा सत्तेचा अरुणोदय देखील त्यांनी पाहिला। राजमाता जिजाऊ साहेबाप्रमाणेच महाराणी साहेबांनी राजमाता होऊन इहलोकीचा निरोप घेतला। महाराणी येसुबाई यांनी श्री सखी राजनी जय ती महाराणी येसुबाई यांना मानाचा मुद्रा। जय जगदंब, जय राजमाता जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। मित्रांनो, माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओवरती कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।